कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ठाण्यामध्ये आजपासून 4 दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. अरबी समुद्रात पावसाला पोषक असं वातावरण तयार झालंय आणि त्यामुळे कोकण विभागातल्या मुंबई ठाण्यासह काही ठिकाणी आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा हा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी रविवारी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय. पश्चिम मध्य महाराष्ट्रातल्या पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या घाट विभागामध्ये 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजासाठी निश्चितच ही एक समाधानाची आणि तितकीच दिलासादायक बाब आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे पनवेल महानगरपालिका आता लसीकरणाआधी सर्व नागरिकांची कोविड चाचणी करणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच नागरिकांना लस देण्यात येईल आणि यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर अँटीजेन आणि RT-PCR कोविड टेस्ट करण्याची सोय करण्यात येणार आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. एकीकडे लसीविना कल्याण डोंबिवली महापालिकेची लसीकरण केंद्रही बंद आहेत आणि दुसरीकडे मनसेतर्फे कल्याण ग्रामीण भागामध्ये मोफत लसीकरण सुरू करण्यात आलंय. शनिवार ते सोमवार असे 3 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण मोहीम चालणार आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी 3 दिवसांची निःशुल्क लसीकरण मोहीम राबवली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव शहरात लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयामध्ये केवळ 200 लस उपलब्ध असताना लस घेण्यासाठी 1000+ नागरिक सकाळपासून रांगेमध्ये उभे होते आणि त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. लसीकरण करणाऱ्या टीमचं नियोजन कोलमडून गेलं आणि सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाला. राज्यात दिवसभरामध्ये कोरोनाचे 8296 नवीन रुग्ण आढळले तर 24 तासामध्ये 179 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय आणि त्याचवेळी 6026 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यातला कोरोना मृत्यू दर आता 2.04% इतका आहे आणि मुंबईमध्ये 504 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 13 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातली ही कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना राज्यातल्या 8 जिल्ह्यांनी राज्याचं टेन्शन पुन्हा एकदा वाढवलं. यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यामध्ये रोज 1000 ते 1500 अजूनही नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात आणि मृत्यूचं प्रमाण देखील दिवसाला सरासरी 25 ते 30 इतकं आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजही 17%हून अधिक आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे